स्वतःच बोलू का भाजपाची संख्या घटलेली आहे, सेना आहे तिथेच आहे, काँग्रेस सुद्धा गेन करते आणि एनसीपी अधिक दिसते तुमचा मित्रपक्ष, या सगळ्या राजकीय गणिताला कशा पद्धतीने पाहताय? हा अहंकाराचा पराजय आहे भारतीय जनता पक्षाच्या सामदाम दंडभेदाच्या राजकारणाचा, त्यांच्या अहमगंडाचा, आणि त्याचबरोबर जनविरोधी त्यांची जी काही धोरणं आहेत त्याचा हा पराजय आहे. आणि मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जो काही जे काही शब्द वापरले होते की विरोधी पक्ष राज्यात दिसत नाही, जनतेनं विरोधी पक्ष त्यांना दाखवलेला आहे, विरोधी पक्षाला मजबूत त्यांनी केलेला आहे. आणि हा निकाल जो आहे आमच्या आमच्यामध्ये नवीन ऊर्जा घेऊन येणार आहे, उमेद आमची वाढवणार आहे आणि निश्चितपणे आमचं जे मनोबल आहे ते वाढवणार आहे आणि एक दिशा देणार आहे की ताकदीनं लढल्यानंतर निश्चितपणे जनता ही आमच्या बाजूला येऊ शकते, कारण ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या विरोधात आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये आमची ही लढाई अधिक निग्रहानं, अधिक ताकदीनं आणि अधिक बळकट होईल याच्यात आमच्या मनामध्ये शंका नाही. राजकीय वर्तुळात एक जोरदार चर्चा सुरू आहे की शिवसेनेच्या सह मदतीने आघाडी एकत्रित नवीन सरकार बनवण्याचा काही फॉर्म्युला येऊ शकतो, नेमकं खरं काय आहे याबाबत? देशपातळीवरती जर पाहिलं तर ज्या पद्धतीनं भाजपचं राजकारण चालू आहे, विरोधी पक्ष संपवण्याचा डाव त्यांच्याकडे आहे, त्याचबरोबर एक चायनीज मॉडेल जे आहे एक पक्षीय संपूर्ण देशभरामध्ये कारभार झाला पाहिजे अशा तऱ्हेचं हुकुमशाही मानसिकतेचा त्यांचा कार्यकाल राहिलेला आहे. विरोधी पक्षच नव्हे तर संपूर्णपणे माध्यमं असतील सगळेच त्या ठिकाणी संकटात आले आहेत, लोकशाही संकटात आलेली आहे. त्यामुळे आमची प्राथमिकता ही भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून पदच्युत करण्याची राहणार आहे याच्यात काही शंका नाही. आणि भविष्यामध्ये हे निकाल जोपर्यंत पूर्ण येतील आपल्यासमोर त्यानंतर कुठले कुठले पर्याय आमच्याकडे आहेत या बाबतीमध्ये निश्चितपणे चर्चा होईल आणि पाहू पुढं. पण मुळात सेनेची विचारधारा पटते का काँग्रेसला? नाही, मी या संदर्भामध्ये काही बोलणार नाही याचं का या संदर्भामध्ये, कारण आजच्या परिस्थितीमध्ये निकाल आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. आम्ही भारतीय जनता पक्षाला पदा त्या ठिकाणी सत्तेवरनं पायउतार करणं या बाबतीमध्ये अधिक अजूनही अनेक पर्याय आहेत ते पाहू. यालाच जोडून एक प्रश्न आहे की काल राजू आगमारे काँग्रेसचे प्रवक्ते त्यांनी सुद्धा एक वक्तव्य केलेलं होतं की जर शिवसेनेला अधिक जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला पाठिंबा देणार आणि काँग्रेस बाहेरून छुपा पाठिंबा देऊन आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री होतील म्हणून असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? त्यांनी काय म्हटलं असेल त्यांचा तो व्यक्तिगत प्रतिक्रिया देताना त्यांनी चर्चेमध्ये भाग घेताना काही आपली चर्चा केली असेल, मला काही ती लक्षात आलेली नाही, मी काय पाहिलेली नाही. काँग्रेस मुळात आहे तिथं स्टॅग्नेंट राहताना दिसली, त्या तुलनेने राष्ट्रवादी अधिक प्रभावी दिसली, कुठे नेमकं गणित आपला अधिक करायला हवं होतं असं वाटतं? राष्ट्रवादीचं जे यश आहे त्याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे आनंद आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छाही त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष आम्ही दोघेही एका आघाडीमध्ये आहोत, दोन्हीही मजबूत त्या ठिकाणी झालेले दिसत आहेत आणि ही लढाई एकत्रपणे आम्ही पुढच्या कालावधीमध्ये लढत राहू. मुंबईमध्ये एवढे तोंडावर मतभेद असूनही काँग्रेसने मोजके जे आहेत ते नेहमीचे गड राखलेले आहेत, मुंबईबाबत निश्चितपणे पक्षाला विचार करावा लागणार आहे याच्यात काही शंका नाही. या कालावधीमध्ये काही वक्तव्य झाली ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी ज्या जे वातावरण झालं होतं ते टाळता आलं असतं तर अधिक बरं झालं असतं अशीच आमची भावना आहे त्या ठिकाणी. आणि या संदर्भामध्ये हायकमांड निश्चितपणे त्याचा विचार करेल. सचिनजी, तुमचे पक्षाचे विरोधी पक्षनेते निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेले, ते स्वतः जिंकून आले पण काँग्रेस नगर जिल्हा पूर्ण मुक्त करू अशी भाषा करत होते, वस्तुस्थिती मात्र वेगळीच घडली. आज जे निकाल पाहताय त्याच्यामध्ये कुठेही काँग्रेस किंवा एनसीपीला धक्के लागले नाहीत, उलट ते आधीपेक्षा जास्त जागा जिंकून आले. हा जो निकाल आहे तो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतःच्या स्वार्थाकरता असेल किंवा कोणा त्या दबावाखाली असेल, ज्यांनी पक्ष सोडला आपली विचारधारा सोडली त्यांना धडा शिकवणारा निकाल आहे. आणि हे आम्ही ह्या अगोदरही सांगितलं होतं की दोन गोष्टी याच्यातनं निश्चितपणे होतील, यांना आपली किती मोठी घोडचूक झाली हे त्या ठिकाणी कळून येईल 24 तारखेला. आणि दुसरीकडे या संदर्भामध्ये आम्ही एक व्हिडिओ देखील रिलीज केला होता, लोकांना आवाहन देखील केलं होतं पाडारे म्हणून,
की हे सगळेजण स्वतःच्या स्वार्थाकरता जेव्हा पक्ष सोडायचा विचारा देखील त्या ठिकाणी बाजूला सारण्याचा प्रयत्न करतात, त्यांना धडा शिकवला पाहिजे. आणि मला असं वाटतं की या निवडणुकीचा जर सार असेल तर अशा लोकांना बहुतांश पद्धतीनं जास्तीत जास्त लोकांना ह्याच्यामध्ये धडा मिळालेला आहे. दुसरीकडे या निवडणुकीमध्ये हा देखील आपल्याला पाहायला मिळाला जो याच्यामध्ये की भाजप शिवसेनेचे अनेक मंत्री त्या ठिकाणी पडलेले आहेत. जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असं वल्गना करणारे देखील त्या ठिकाणी धाराशाही झालेले आहेत. त्यामुळे जनतेनं आपला निर्णय जो आहे, दिशा जी आहे निर्णयाची, ती दाखवलेली आहे आणि एकंदरच आमच्या दृष्टिकोनातून हे समाधानकारक आहे. धन्यवाद.